भिवंडी ते शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन भाजपा माजी खासदार कपिल पाटील यांच्या शुभ हस्ते. विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. महायुतीमध्ये अजून तरी जागावाटप निश्चित नसले तरी पदाधिकारी एकत्र काम करण्यास सज्ज असल्याचा निर्वाळा भिवंडी शहरात दिसून आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे शहर जिल्हाध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी शहरातील अशोकनगर येथे शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालय सुरू करण्यात आले आणि या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे माजी खासदार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी आमदार महेश चौगुले, शिवसेना निरीक्षक राजेंद्र सापते, भाजपा शहराध्यक्ष ॲडव्होकेट हर्षल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रवीण पाटील, RPI आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड, माजी भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, माजी महापौर तुषार चौधरी, माजी उपमहापौर मनोज काटेकर यांच्यासह मोठ्या संख्येनं महायुतीचे कार्यकर्ते सहभागी होते. पुणे येथील सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा एकदा सत्तेवर आणण्यासाठी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलंय आणि त्यामुळे भिवंडी लोकसभा क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज्यात महायुतीच्या काळात विकासाने गरी घेतली आहे ती कायम ठेवण्यासाठी राज्यात महायुती सत्तेवर येणं ही महायुतीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य जनतेच्या मनात आहे असं सांगत भाजपाला वाटत असेल की भिवंडी पूर्वची जागा आम्हाला हवी, शिवसेनेला वाटत असेल भिवंडी पश्चिमची जागा आम्हाला हवी, याबाबत कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा जागेसाठी आग्रह ठेवणे गैर नाही, परंतु याबाबत शेवटचा निर्णय महायुतीमधील वरिष्ठ घेतील अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिला आहे. आमचे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहाये विधानसभेच्या अधिवेशनाला आले होते तेव्हा त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना सूचना दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार हे आपल्याला आणायचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यांनी जोमाने कामाला लागायचं आहे. म्हणून महायुतीचे कार्यकर्ते भिवंडी लोकसभेत नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे निश्चितपणाने जोमाने कामाला लागून पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणण्यासाठी आपलं योगदान देतील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे अजितदादा पवार साहेब, या तिघांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मागच्या 2-2.5 वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये विकासाचा जो स्पीड सुरू आहे, वेग सुरू आहे, आपण सगळ्यांनी बघितलेला आहे. ज्या गतीने महाराष्ट्राचा विकास होतो ती गती आपल्याला कायम ठेवायची असेल न माहितीचं सरकार महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे. पहिलं भिवंडी लोकसभा क्षेत्रातील आता माहितीचं जागा वाटपासंदर्भात सुद्धा गुरगुरी सुरू असल्याचं बोललं जात आहे. शिंदे गट असेल किंवा भाजपा असेल त्या बऱ्याच जागांवरती दावा कर त्याच्यामध्ये काय गैर आहे का? भारतीय जनता पक्षाला वाटत असेल की पुण्याची जागा आम्हाला मिळावी त्याच्यात काही गैर नाही आणि शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला पश्चिमची मिळावी त्याच्यातही काही गैर नाही. मागणं कार्यकर्त्याचं काम आहे. शेवटी आमचे नेते जे आहेत नेते जेव्हा निर्णय करतील तेव्हा सगळे एक दिलाने महायुतीचं काम करतील. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.